सगळ्यांचे विचार एकच आहे ना, वेगळे विचार मनोहर दादाचं उपोषण आणि जे काय आश्वासन ही मी आता सांगितली त्याचा टाइम बॉन्ड किती दिवसात करून देणार ह्याच्यावरचा निर्णय करणं बरोबर आहे ना. मग 50 आणि 100 लोक आली काय आणि 5 लोक आली काय. सर हा समाज आहे ना, फक्त जरांगे पाटलांना मानतो. 5 जणांचं निवेदन हे देणं हे यांना जड जाणार निवडणं. उपाय निघू शकतो, तुम्ही 5 लोक घ्या आणि बाकीच्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स वरून दाखवा. आम्हाला ती 5 लोक बोलत आहेत ते विषय तुमच्या अरे त्याचं मत मांडलं मानलं ना त्यांचं म्हणलं काय बैठक होताना चर्चा होताना मर्यादित लोकांच्या मध्ये होती. मराठा मी कमीपणा मानला का, मी जात नाही, मी येत नाही, मी स्वतः निरोप दिला आमच्या अधिकाऱ्याला की मी येतो. फक्त रस्त्यावर बोलणं योग्य नसतं. उभं राहून बोलणार, बसून बोलणार, काय बोलणार. मी म्हटलं आपण ऑफिसमध्ये बसू, त्यांच्या किती लोकांना यायचं त्यांना येऊ द्या, आपण समोर चर्चा करण्यात आज जाऊन माहिती घेतली. उद्या साहेब अवेलेबल होतील आपल्याला, मी वेळ घेतो सकाळी लवकरची लवकरची म्हणजे 12-1 वाजताची. आपण 5 जण तुमची नावं आमच्या अधिकाऱ्यांच्याकडे द्या, आपण तुम्हाला मी स्वतः तुमच्या बरोबर येतो. आपण जाऊ 1-to-1, तुम्ही फक्त तुमचे मुद्दे काढा, कुठले मुद्दे बोलायचे, मुद्दे सूट बोलायचं एवढे काय. आणि ऐका ना, मी आता उपोषण सोडवणं हा पहिला मुद्दा, एवढे एकाच मुद्द्यावर चर्चा करायची. हे मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं त्याच्या तुमच्यावर तुम्हाला आम्ही तरंगे पाटील आमचे आणि आता बोला तुम्ही चला आपण चर्चा करू. साहेब आम्ही तज्ज्ञ नाही कोणाचे. तसं तुम्ही आता विश्व ठेवलं आमचे, तुम्ही इथं आले आमचा आम्हाला वेळ पण दिला. तसं साहेबांनी पण आम्हाला थोडासा वेळ देऊन समजून घ्या. तुम्हाला आम्ही सगळे चालणार उद्या जाऊन काही म्हणाल मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली मला बोलता येतं. ऐका मी पण सांगणार, युक्तिवाद नव्हे, आम्ही तुमचेच आहोत. आपल्याला उपोषण केंद्रा संदर्भात तोडगा करायचा आहे. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही पर्यंत थोडं काम केले. तुम्ही ठोस निर्णय घ्या उपोषण या संदर्भात. आम्ही सगळे निवडपणे शांत तुम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं ज्या तुमच्या लोकांच्या भावना आहेत त्या तुम्ही साहेबांपुढे मांडा. आपण काय आम्ही एक मिनिटं मी काय केलंय की ऑलरेडी मगाशी मी ठाण्याच्या कार्यक्रमात असताना सीएम साहेबांना एक नोट तयार करून दिलेली आहे, साहेबांजवळ ती आहे.
त्यातल्या आधारे तुम्हाला साहेब बोलतील किंवा मला सांगतील काय अजितच काय सांगायचं असेल तर, आणि त्या प्राप्त परिस्थितीनुसार जर आपल्याला तिथलं काही वाटलं बाबा दादांशी बोलायचं किंवा दादाला काही निरोप पाठवायचा किंवा दादांकडे कुठला स्पेशल दूध पाठवायचा आपला, आपण तुम्ही पाच जण साहेबांनी आपण पाच सात लोकांची चर्चा करू लावल्या असं काय करता, वेळ जातो ना सर, कुठल्याही पक्षात तुम्ही अत्याधुनिक काय करा हे तर कोण जायचा नाही, प्रत्येक जण सामान्य घरातला माणूस आहे, मी स्वतः रिक्षावाल्याचा पोरगा आहे, हे कमीज कंपनीत कामाला आहे, प्रत्येकाला सांगतोय हा टेम्पो ड्रायव्हर आहे, इथं कोणी चुकीचं काही उद्या वागणार नाही, तुमच्या सोबत तशी चर्चा आहे आणि तुम्ही सांगतो आता सगळे बोलले पाचच जण बोलणार मला असं वाटतंय तुम्ही विचार करा आणि पाच जणांची नावं आमच्या अधिकाऱ्यांच्याकडे पाणी नाही किती वेळा त्यांच्याशी बोललो काय बोललो दादाला विचारा तुम्ही, आणि ते शेवटी म्हणले राजे तुमचा शब्द मला आवडता येत नाही, तुम्ही घेतल्या मीटिंग सोमवारी तुमच्या मीटिंग मध्ये काय होतंय बघा, पण तुम्ही मग सोमवारच्या बैठकीत निर्णय घ्या, मी तुमचं ऐकून आता उपचार घ्यायला सुरुवात करतो, एवढं त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आता उद्या तुमच्या पाच लोकांना घेऊन फक्त साहेबांशी बोलायचे तिथं वाटलं किंवा आपण साहेबांना फोन लावू साहेब नाही तिथं साहेब बाहेर आहे हो दौऱ्यावर आहे आपला मूळ येतो दादा उपोषण सोडलं थांबणार आहे थांबणार आहे बरोबर पाच लोक पाचशे लोक की पन्नास लोक हाही आपला मूळ हेतू नाही आपण पुण्यामध्ये इथपर्यंत आलो या हेतून आलो की दादांना त्रास होतोय दादांचं उपोषण थांबवलं गेलं पाहिजे त्यांच्या मागण्या मान्य करायच्या की काय करायचं की दादा सीएम साहेब राजे जो निर्णय घेतील दादांनी घेतलेला निर्णय तर आपल्याला मान्य आपण आपला विषय ठरवू की पाच जण आहेत का दहा जण आहेत जायचं की नाही जायचं साहेबांकडे आपलं जर पाच जण जाण्याचं एकमत झालं तर सगळे अकरा वाजता साहेब सांगतील त्यावेळेला आपण पाच जण जाऊ नाही जावं असं वाटलं आपल्याला तर आपण तो निर्णय घेऊ परंतु आता मला वाटतं की अत्यंत सौजन्यपूर्वक आणि व्यवस्थित आलेली आहे त्याच्यावरती राजांनी जे शब्द दिलेत आता घरी जाणार नाही वापस जायचं नाही पण वापस उद्या आलो असतो आज काल आज निर्णय घ्यायला पाहिजे उद्या का निर्णय घ्यायचा उद्या आमच्यातलं कोणी येणार नाही तुम्हाला पटलं तर करू नाहीतर मी तुमच्या सोबत तुम्हाला पटलं सगळ्यांना तर जसं तुम्ही तुम्ही म्हणाल त्या तुम्ही ऐका सीएम साहेबांनी ठीक आहे आमच्या माणसाचे अजून सहा तास जर का आठ तास आपल्या माणसाची तो पावली अजून करायची तर होऊ दे उद्या सकाळी 12 वाजता तुम्ही म्हणता तुमच्या शब्दाला मान देतो सीएम साहेब तुम्ही आणि मनोज सर उद्या सकाळी 12 वाजता उपोषण सुटलं पाहिजे अशी तुम्ही आम्हाला ठोस सांगा उद्या 12 पर्यंत मी स्वतः पाण्याचा पॅक घेत नाही मी इथं बसून राहतो आमचे पाच जण
हे स्वतः तुम्हाला समजा तुम्ही मारत आहात तुम्ही स्वतः आमच्या पंचायत होते तुम्ही जवानाचे आमच्या पंचायत तुम्ही जवान मी मराठा आहे मी त्यांच्यातलं एक आंदोलन करतोय तुम्ही मंत्री तर माझ्या आवडतं बाजूला ठेवत आंदोलन करतो म्हणून तुम्ही काही सरकारला बोला आणि तुम्ही दादांची बोलून लगेच आम्ही निघालो मंत्री पण माझ्या डोक्यात असतो तुम्ही स्वतः म्हणून मी काय म्हणतोय दादाजी बोलले का नाही योग्य बोलले की आपल्याला या नक्यानं मार्गानं आपल्याला उपोषण स्थगित झालं पाहिजे उद्या त्यांनी उपचार घेतले पाहिजे दवाखान्यात ऍडमिट झाले पाहिजे ओरली काहीतरी ज्यूस व्यूस घेतला पाहिजे ही आपली पहिली मानसिकता आहे किंवा पहिलं प्राधान्य आपलं आहे बरोबर त्याच्या दृष्टीनं जे करावं लागेल ते सकारात्मक केलं पाहिजे ना हे तुमच्या हातात म्हणून मी तुम्हाला म्हणतोय तुम्ही पाच जण माझ्याबरोबर कृपया चला माझी विनंती तुम्हाला आहे असंही व्हायला नको शंभूराज देसाई तिथं गेला काय बोलला का नाही बोलला आम्हाला माहित नाही दादाला फोन लागला का नाही आम्हाला माहित नाही त्याने बाहेर येऊन काय सांगितलं तिथं आणि पुढे दुसरं कोणीतरी काहीतरी बोलणार त्यापेक्षा तुमच्यातली जी कोणी पाच जण असतील त्यांनी चला बाकीच्यांची वाटलं तर एक मिनिटं बाकीच्यांची वाटलं तर आम्ही इथं इथं एखाद्या जवळच्या हॉलमध्ये राहायची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आपले खरंतर मनापासून आपण मध्यरात्री देखील एवढ्या उशिरा आला दिली आपलं कालचा आमचे ते काही बांधव आपल्याला बोलले की आपण दादांशी वेळ बोलले नाही परंतु आम्ही साक्षीदार रात्री आपण आम्ही त्याच्या साक्षीदार आहोत चॅनल देखील ते लाईव्ह होतं तुम्ही बोलल्यानंतर त्यांनी सराईन घेतलं आम्हाला ते मान्य आहे आता जी आपण बघा कुणी एकमेकांनी हट्ट ठेवण्यात काय अर्थ नाही पाटलांशी जे बोलणं झालं शेवटी आपल्यापेक्षा पाटील श्रेष्ठ आहे पाटील बोलतात ते आपल्याला मान्य आहे दादांचं राजेंचं दादांशी जे बोलणं झाले त्यानुसार सोमवारी जी बैठक होणार आहे आमची कळकळीची विनंती की आपण प्रयत्न लावायची की उद्या ती बैठक लावता येईल आणि उद्या आपण मुख्यमंत्र्यांशी आमचे पाच जण कुणी येणार नाही आपणच बोला आपणच याची गरज नाही आपण एक पाऊल आम्हाला मान्य आहे की आपण जी यांच्याशी होती जस्टिस लोकांशी जी आपण सोमवारी बैठक लावणार आहात ती उद्या लावण्याबाबतीत आपण प्रयत्न करावे बोलावं लागेल तुम्हाला तुम्ही सकाळी त्यांची चर्चा करून ती उद्या लावण्याबाबतीत प्रयत्न करा अजून अधिकचे काही प्रयत्न करून तुम्ही उद्या पाटलांशी दुपारपर्यंत बोलणं करावं सीएम साहेबांशी बोलणं करून द्यावं आमची विनंती एवढीच आहे की त्यांचं उपोषणाचं एक टप्पा झालाय की त्यांनी सरायला लावलं दुसरं उपोषण लवकरात लवकर सुटेल याबाबतीत तुम्ही प्रयत्न करावेत आम्ही आमचा हट्ट थांबवतो आपण वेळ दिली त्याबद्दल आम्ही सबोधन पाहिजे पाच लोकांची नाव कृपया द्या कारण मी काय बोलतोय सीएम साहेब काय बोलतायत तुमचे पाच लोक असावी ही माझी प्रामाणिक भावना आहे अजूनही तुम्ही चर्चा करा पण पाच लोकांची नावं आमच्या अधिकाऱ्यांकडे द्या त्या पाच लोकांना घेऊन मी स्वतः तुमच्याबरोबर उद्या सीएम साहेबांना भेटायला येतो